करते मैं माझी आहे बॉटल असं पाहिजे पाऊस आणि गरम असे चिपकून बसले मला बनवलेलं होतं छोकरीला आणायला चालली पिठाला पाणी सुटलेलं भाजी पाहिजे नमस्कार मंडळी तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता मी चालली छोकरीला स्कूलला आणायला माऊला त्यांच्याजवळ ठेवलं आहे तर ते आज घरीच आहेत वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे त्यामुळे माऊला त्यांच्याजवळ ठेवलं आहे आणि आता छोकरीला आणायला चालली छोकरीला घेते आणि नंतर तुमच्याबरोबर बोलते चला तर मग बाय छोकरीला घेतलं आणि आता आम्ही निघालोय घरी जायला तू दिसत नाहीस का कुठे गेली माझे आत्ता आम्ही घरी आलो छोकरी हातपाय धुते आणि मी आता भजीची तयारी करते मी आज भजी बनवणार आहे ते तुम्हाला सांगायचं राहिलं छोकरीला स्कूलमधून आणायला जायच्या अगोदरच मी भजीसाठी कांदा बारीक चिरून ठेवलेला होता त्या कांद्यामध्ये थोडं मीठ घालून कुस्करून झाकून ठेवलेलं होतं आता त्यामध्ये मी एक चमचा जिरे घेते त्यानंतर थोडीशी हळद एक चमचा तिखट घेतलं आहे आणि बेसन घेतलेलं आहे बेसन इथे मी 5 ते 6 चमचे घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही धने जिरे पूड पण घालू शकता काय झालं काय पाहिजे आता हे सुकच मिक्स करून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही कांदा हा उभा पातळ चिरून घेतलेला आहे काय झालं काय काय पाहिजे काय फ्रीज मध्ये काय नाहीये काहीच नाही फ्रीज मध्ये नाहीये अशा प्रकारे मी पीठ भिजवलेलं आहे कांदा तुम्हाला दिसत असेल आणि घट्ट पीठ भिजवलंय सुक सुकच त्यात पाणी अजिबात घातलेलं नाही आहे तुम्हाला आता जवळून दाखवते कांदा पहिले चिरून ठेवल्यामुळे पिठाला पाणी सुटलेलं त्यामुळे ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालू शकता थोडंफार आणि पाणी न घालता भजी करून बघा टेस्टी लागते आणि कुरकुरीत पण होते दीदी तिला पण दे तुला भजी पाहिजे भजी पाहिजे ना नको देऊ दीदी नको तिला भजी पाहिजे होते की छोकरीला ट्युशनला जायचं होतं त्यामुळे तिला पहिले करून दिली पाहिजे काय झालं भाऊ ते छकुलीला ट्युशनला सोडायला चाललेले म्हणून माऊ त्यांच्या मागे लागलेली त्यामुळे मी तिला घेऊनच भजी फ्राय करत होती तिला एका साईडला उभं केलं त्यानंतर ती पण भजी खात होती गप्पा मारत मारत त्यानंतर थोड्या वेळाने ते पण आले आणि माझी भजी पण झालेली होती सगळी फ्राय करून
ही मस्त अशी भाजी झालेली आहे आणि कुरकुरीत आहे। पानी पानी पाहिजे। चल तुझं पानी कुठे आहे? कुठे आहे तुझं पानी? ना काय तुझी बॉटल कुठे आहे? कुठे तुझी बॉटल? चल दाखव। चल चल तुझी बॉटल कुठे आहे पाण्याची? असं नाही का, ही माझी आहे, माझी आहे बॉटल। पडशील उतर खाली उतर। चला तुझं पाणी घेऊन जा, तुझी बॉटल घेऊन जा। आता आपण त्यांना विचारू भजी कशी येते। चला नाश्ता। अरे वा वा वा, असं पाहिजे पाऊस आणि गरमागरम भजी। मंडळी या भजी खा, उत्कृष्ट। चहा असती तर अजून मजा आली। मागाशी झाली चहा। ते आज घरीच होते त्यामुळे नाश्त्याला संध्याकाळी भजी बनवली आणि चकुलीला सोडायला पण त्यांनाच पाठवलं। मी आता नाश्त्याची भांडी ती तेवढी घासून घेते, त्यानंतर जेवणाची तयारी करेन। आणि आता इथे ते पण आलेत माझी थोडीशी मदत करायला। मदत करायला म्हणजे भाजी आज तेच बनवणार आहेत। आयते बॉम्बवर पटके नाही तुझ्या बॉम्बवर। आता काय करायचं होतं इथे? आपण जेवण बनवायचं ना। जेव इथून दिसणार तुला पण दिसतय। अरे देव कॅमेरा। ते चकुलीला घेऊन आतमध्ये गेले आणि त्यानंतर मी पीठ मळून चकुलीला क्लासला आणायला गेली। मी जर माऊच्या समोर बाहेर गेली असती तर ती माझ्या मागे लागली असती, म्हणून ते बेडरूममध्ये घेऊन गेली तिला। घरात आता दोघंच असल्यामुळे माऊ काय त्यांना पसरणार नाही, उठून घ्यायलाच लावणार। खाणार ना तू माऊ? खाणार ना? मस्त पैकी बनवलं म्हणजे मस्त पैकी बघायचं तुला। हा ते नाही हाय ते हाय हाय चटकाला गेली इथे उभी राहते वरती उभी राहते इथे इथे राहते इथे उभी राहते इथे ए बाय बाय ते बाय ते इथे राहते ये राहू अच्छा मी ते खाली उभी राह खाली उभी राह मला बनवायचं ते थांब ना ती बनवते ना ते मागे होतो। मम्मा गेली ट्युशनला चिवूल आणायला, आता ही मला ही जेवण नाही बनवून देत आहे, असे चिपकून बसले मला। चला काहीतरी बनवूया आपण। बनवलेलं आता चल की
अहो कुठे चालली तू? कुठे चालली तू? कुठे चालली तू? हात धुवायला चालली? जा मम्मावर हात धुवून येतो. गो फास्ट. चल मग पाण्यात बसते आपण. पाण्यात बसते ते हा हात धुवून येतो. गो फास्ट. चला. छकुली ट्युशनवरून आल्यावर अभ्यास करत होती, तोपर्यंत मी चपात्या लाटून घेतल्या. चपात्या झाल्यावर छकुलीला पण जेवायला वाढलं आणि ते एका साईडला त्यांचं काम करत बसलेले आणि माऊला पण भरवून घेतलं. दोघींचं जेवण झाल्यावर मग आम्ही जेवायला बसणार होतो. बघू दे यांचं काम चालू आहे. छकुलीचा अभ्यास चालू आहे. बघू बघू माऊच्या हातात काहीतरी आहे. माऊ दाखवत नाही मला. माऊ दाखव ना मला. इकडे काय बघू? काय माऊ बघू? नाही बघू दे. बघू मला गपचूप करून दाखवते. दाखव माऊ दाखव. माझ्या दाखव दाखव चकुली जेवते ना तू? नाही नाही मला माहितीये. काय दिली आता मध्ये तुम्ही मला? बघू दे बघू दे बघू दे. पकडला पकडला ते पकडला 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 पकडला. चने आणले. कुठं आणले तू? ते भिजत घातलेले ते आणला. कुठून आणले चने? कुठे याच्यात काय याच्यात? कुठून आणले तू चने? कुठून आणले चने? खायचे ना खायचे ना. कच्चे मला देव तू मला दे. चने उठून आणले तिने. लपवून ठेवले. इथे यांचं काम तर दे. भाजी करून झाली. आता काम परत करायला बसले. आज वर्क फ्रॉम होम आहे. घरूनच काम करते. असा भरून असा पकडला ना असा अशी मूठ पकडते आणि मूठ ओपन करते. चरायला पडत काही मला मिळाला काहीतरी. नको उडाला. बांदर उडाले. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? ही बरं रडते. माऊ रडते. आता आमचं पण जेवण झालेलं. आता मी भांडी घासलेली होती ती लावत होती आणि जेवणाची भांडी अजून घासायची होती. ही भांडी लावून झाल्यावर मी ती भांडी घासायला घेतली. त्यानंतर गॅस आणि ओटा पुसून घेतला. झोपेपर्यंत माऊची मस्ती चालूच असते कंटिन्यू.